हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल इलाइट इंग्लिश वर्कशॉप। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न वन ऑफ द बेस्ट मोटिवेशनल स्टोरीज ऑफ लास्ट लेसन ऑफ फर्स्ट यूनिट। ही इज फर्स्ट फ्लाइट। चला तर मग बघूया। द यंग सीगल वॉज अलोन इन हिज लेज। लेज एक लाकडी अशी फळी असते, नॅरो शेल्फ ज्याला म्हणतो आपण, त्याच्यात हा ससाना पक्षी समुद्राच्या अवतीभोवती उड्डाण करणारा हा पक्षी त्या ठिकाणी निवास करत असतो। हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर। त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण उड्डाण करून निघून जातात। ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम। त्यांच्यासोबत उड्डाण करायला त्याला भीती वाटते। Somehow when he had taken a little run forward to bring out the leash and attempted to flap his wings, he became afraid. जसं काही तो प्रयत्न करतो उड्डाण करण्यासाठी आणि त्याचे पंख तो फडफडवतो, परंतु त्याला भीती वाटते। The great expanse of the sea stretched down beneath and it was such a long way down, miles down. जणू काही एवढासा प्रवास त्याला भरपूर मैलाचा वाटतो आणि हा विस्तीर्ण समुद्र त्याला आपल्यामध्ये खाली खेचण्याचा प्रयत्न करतो। ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम। त्याला आता निश्चित कॉन्फिडन्स वाढला त्याचा की त्याचे पंख त्याला सपोर्ट करणार नाहीत उड्डाण करण्यासाठी। सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लीज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट। ज्या ठिकाणी तो निवास करायचा तिथं पुन्हा तो परतला, जिथं तो झोपायचा तिथं परतला तो। इवन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन। ॲक्च्युली त्याचे भावंडांचे पंख त्याच्यापेक्षा लहान होते, परंतु ते दे रॅन टू द ब्रिंग फ्लॅप्ड देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे। परंतु ते उडून गेले। ही फेल टू मस्टर अप करीज टू टेक द प्लंग्स विच अपेअर टू हिम डिस्परेट। परंतु तो अपयशी ठरला त्याच्या सर्व धरे एकवटून धरे एकत्र करून उड्डाण करण्यासाठी। हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली। कर्कश आवाजात त्याच्या अवतीभोवती त्याला आवाज देत त्याला सांगत होते की चल। अपब्रिडिंग हिम त्याला दोष देत होते, थ्रिटनिंग हिम त्याला धमकी देत होते आणि सांगत होते टू लेट हिम स्टार ऑन हिज लेश अनलेस यू फ्ल्यू अवे। जोपर्यंत इथून तू उड्डाण करणार नाहीस तोपर्यंत तुला खायला मिळणार नाही। बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव। परंतु तो तिथून ओढू शकला नाही। बघूया याच्यावर काही आपण प्रश्न फ्रेम केलेले आहे त्यांचा आपण विचार करूया। ए वन, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। दोन मार्काला विचारला जातो हा प्रश्न। एक, द यंग सीगल्स वॉज अलोन बिकॉज, एकटा होता कारण। हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड फ्लॉन अवे वन डे बिफोर, आपल्याला माहिती। सेकंड, ही बिकम अफ्रेड बिकॉज ही कुड नॉट फ्लॅप हिज विंग्स। थर्ड, द ही रॅन अवे बॅक बिकॉज हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम टू फ्लाय। फोर्थ, ही बिकेम डिसअपॉइंटेड बिकॉज ही फेल्ड टू मस्टर हिज करीज टू टेक प्लंग्स। अशा रीतीने आपण हे प्रश्न लिहू शकतो। आता याच्यानंतर आपण ए टूकडे जाऊया। ए टूमध्ये आपल्याला डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन विचारलेला आहे। वाय वॉज द यंग सी गर्ल अफ्रेड ऑफ का। ॲक्च्युली आन्सर असं आहे, ॲक्च्युली द यंग सी गर्ल वॉज ट्राईंग टू फ्लाय। नो सुनर हॅड ही टेकन अ लिटल रन फॉरवर्ड अँड अटेम्प्टेड टू फ्लाय देन ही बिकम अफ्रेड। The great expanse of the sea stretched down his short wings. So he was confident, nakaratmak jasta techat ala vishwas, that his wings would not support him to fly. So he was afraid of falling down into the sea. Manun tala bhiti vatu lagli, apan samudrat padnar. Manun tala bhiti vatat hoti. A3 baghuya apan. Classify the following words in the column. Aplala हा वर्ड विचारलेला प्रश्न आहे।
ज्याच्यात नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब असे बघायचे. जसं फ्लॅप वर्ब, ऑलरेडी ॲडवर्ब, स्टार वर्ब, कॉलिंग नाउन, लॉन्ग ॲडजेक्टिव्ह, करीज नाउन, ग्रेट ॲडजेक्टिव्ह, अँड लास्ट इज टाइम ऑफ ॲडव्हर्बियल फॉरवर्ड. अशा रीतीने आपण क्लासिफाय करू शकतो. यानंतर ग्रामर म्हणजे व्याकरणावर आधारित प्रश्न म्हणजे A4, तो बघूया. डू एज डिरेक्टेड, याच्यात पहिला प्रश्न आहे, नो सूनर हॅड ही अटेम्प्टेड टू फ्लॅग हिज विंग्स दॅन ही बिकेम अफ्रेड. यूज ॲज सून ॲजची रचना करायची आपल्याला. आन्सर, ॲज सून ॲज ही हॅड अटेम्प्टेड टू फ्लॅग हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. This is its answer. Second, the sibling's wings are shorter than the young seagull's. Choose the correct option of positive degree. दिलेलं विधान हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे, होकारात्मक आहे, म्हणजे आपल्याला नकारात्मक पॉझिटिव्ह डिग्री शोधावी लागेल. पर्याय दिलेला आहे, द यंग सीगल्स विंग्स आर सो शॉर्ट ॲज हिज सिबलिंग्स. हा पर्याय चुकीचा आहे, कारण तो नकारात्मक नॉट हा शब्द तिथं नाही. म्हणून आता बी बघू. बीमध्ये काय पर्याय दिलेला आहे, बी सी आणि डी. बी, द यंग सी गर्ल्स विंग्स आर नॉट सो शॉर्ट ॲज हिज सिबलिंग्स. सी, द सिबलिंग्स विंग्स आर नॉट ॲज शॉर्टर ॲज द यंग सीगल्स. इथे शॉर्टर हा शब्द आहे, म्हणून सी हा पर्याय नाही. ए पण नाही, सी पण नाही. डी बघू, द यंग सीगल्स विंग इज नॉट सो शॉर्ट ॲज हिज सिबलिंग्स. सिबलिंग्स म्हणजे बघा, आता इथं विग हा शब्द आला आहे, तर तिथे इज आहे, म्हणून बी बरोबर आहे. डी पण चुकीचं आहे, विंग्स पाहिजे होता. आता A5, जो पर्सनल रिस्पॉन्सवरती आधारित प्रश्न असतो, ज्याचं उत्तर आपल्याला आपल्या परिणाम योग्यतेने लिहायचं असतं. जसं, हाऊ डिड यू पार्टिसिपेट इन आउटडोर गेम विदाउट बीइंग अफ्रेड. आन्सर, मी लिहिलेलं आहे ते बघा. आय एम नॉट अफ्रेड ऑफ प्लेईंग आउटडोर गेम. इनिशियली आय वॉज हेझिटेटेड टू प्ले अँड फिअर ऑफ गेटिंग इंजुरी, बट आय स्ट्रॉंगली इन्क्रीज माय विल पॉवर. आय टूक अ सपोर्ट ऑफ सिनियर्स अँड माय गुरुज गायडन्स. आय डेव्हलप्ड माय सॉफ्ट स्किल्स टू प्ले कबड्डी अँड खो खो. इट हॅज बीन हॅपन ड्यू टू माय डिटर्मिनेशन अँड कॉन्फिडन्स. आपण आपापल्या शब्दानं वाक्यरचना करून पर्सनल रिस्पॉन्सचे उत्तरं आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो. ओके, आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल, त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओज आपल्याला लगेच पाहता येतील. थँक्यू.